आय पी एल क्रिकेट मॅचच्या बेटिंग प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महेश वामन शिंदे याच्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलं सध्या आय पी एल क्रिकेट मॅच सुरू आहे देवळे कॅम्प येथील एका फ्लॅटवर आय पी एल क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या ही बाब बेकायदेशीर असून या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून नाशिक ग्रामीणमधील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महेश वामन शिंदे यांनी तक्रारदाराकडे चार लाख रुपयांची मागणी केली होती या दरम्यान तक्रारदारानं उपनिरीक्षक शिंदे यांच्या ओळखीचा असलेला खाजगी इसम संजय आझाद खराडे यांना गुरुवारी दोन लाख रुपये दिले ही रक्कम घेत असताना लाच रुचवत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट हवालदार प्रफुल्ल माळी नितीन कराड प्रभाकर गवळी प्रवीण महाजन शिरीष अमृतकर चालक संतोष गांगरुडे यांनी सापळा रचून खराडे यास ताब्यात घेतलं स्थानिक गुन्हे शाखेचा उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याचं खराडे यांनी स्पष्ट केलं आहे गुड्डू शेख दिशानूज नाशिक